तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत प्लस व्हॅलीच्या इथे. प्लस व्हॅली हा पॉइंट पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती आहे आणि इकडून देवगुंडचा वॉटर रॅपलिंगचा पॉइंट आहे हा. इकडनं वॉटर रॅपलिंगला सुरुवात होते आणि हा जो आहे समोरचा जो धबधबा तो त्या धबधब्याच्या शेजारीच देवगुंडचा वॉटरफॉल आहे. A few moments later. मित्रांनो देवगुंडचा प्लॅन आमचा कॅन्सल झालेला आहे कारण आम्हाला जायची इच्छा नव्हती असं नाहीये नाही नाही आम्ही प्लॅन चेंज केला आहे. आम्ही प्लॅन चालू होतो. आम्ही देवगुंड चालू नव्हतं. ब्लॉग वर खोट बोलायचं नाही. ठरवून काय होत नसतं. नॅचरल ब्लॉग झाला पाहिजे. बरोबर की नाही? स्क्रिप्टेड नाही. स्क्रिप्टेड काही होत नाही आमच्याकडे. स्क्रिप्टेड नाही. जे काय आहे ते सगळं ओरिजिनल. यस मिस्टर पाटील बोला. काय आता काय बोलू आता. कसं वाटतंय देवकुंड कॅन्सल झालं कसं वाटतंय? बायकोला सोडून आलास ना त्याच्यामुळेच. त्याच्यामुळेच कॅन्सल. बायकोचा शाप लागला तुझ्या आणि माझ्या आणि ह्याच्या. नवरा एकटा मजे मारतोय. तर मित्रांनो अशा स्टोरी आहेत आमच्या लग्न झालेल्यांच्या. आणि आहे एक आहे बिन लग्नाचा सकाळी सकाळी मांजर आडवी गेली त्याच्या. आणि सांगेल मांजर आडवी गेली आणि आमच्या बायको आडवी गेली. हा व्हिडिओ हा ब्लॉग चांगला बनतो रे. हा एवढा एवढा पाड आहे ना फुल टाइम पास मस्करी मधला. विषय असा झाला मित्रांनो की आजपासनं अचानक नियमात बदल झालेले आहेत. आणि काल आम्ही बातमी वाचली होती फेसबुकवर की शनिवार रविवारपासनं कडक निर्बंध लागा म्हणजे जे जे पर्यटन स्थळं आहेत तिथे कडक निर्बंध लागू करणार आहेत. तर कालची बातमी होती तरी पण आम्ही एक रिस्क घेतला आणि आम्ही गेलो देवकुंडच्या दिशेने. पण देवकुंडचे जिथे टर्न्स आहेत म्हणजे जिथं भिरा नदीच्या इथं भिरा गावाच्या इथे जायला रस्ता आहे त्या टर्नलाच त्या गावच्या सुरुवातीलाच पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ता अडून ठेवला आहे. आणि जे काही गावकरी आहेत त्यांनाच फक्त जाण्याची एंट्री आहे आणि बाहेरच्यांना एंट्री नाही. आम्ही विचारून पाहिलं. आता आम्ही चाललो आहे बॉम्बे गोवा रोडनी. तुम्ही बघू शकता समोर बॉम्बे गोवा रोड. आणि आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला. इकडनं महाबळेश्वर जवळपास 70 ते 80 किलोमीटर आहे. आणि बघू पुढे. माझं गावच आहे त्याच्यामुळे तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तिथे बरेचसे असे ठिकाणं आहेत जिथे आपण मजा करू शकतो एन्जॉय करू शकतो. One eternity later. आता महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन केलाय. मी तुषार आमचा फ्रेंड आहे तर त्याच्या आम्ही आता घरी चाललोय. म्हणजे आम्ही प्लॅन बी रेडी केला. लगेच बी लगेच रेडी झाला. म्हणजे देवकुंड नाही तर नाहीतर आपलं महाबळेश्वर जवळ आहे. हाकेच्या अंकर प्रतापगडचं घाट आहे. हे घाटच नाव काय रे? आंबेनळी घाट. आंबेनळी घाट समोर जो दिसतोय. तर देवकुंड कॅन्सल केल्याच्या नंतर आम्ही महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात येऊन पोहोचलो आहे आणि चाललो आहे आमच्या गावाला महाबळेश्वरला. समोर प्रतापगड आहे दिसत असेल तुम्हाला कॅमेरामध्ये. तर कसं वाटतंय महाबळेश्वरच्या घाटात तुम्हाला येऊन? एकदम भारी. बरं वाटतं. कॅन्सल झाला जरी असला तरी पण आम्ही मजा घेत नेचरच्या सानिध्यात आहोत पूर्ण. आम्हाला मजा करायला देवकुंड पाहिजे असं काय नाही. देवकुंडचा प्लॅन केला होता नाही झालं सक्सेस. ठीक आहे नेक्स्ट टाइम. सगळा सह्याद्री आपला आहे. आम्ही सह्याद्रीच्याच डोंगर रांगांमध्ये फिरतोय त्याचं जास्त सुख आहे. पण अख्खा सह्याद्री कव्हर करायला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मावळे लागतात. ते पुन्हा होणे नाही. मित्रांनो आम्ही आलो आहोत एका सुंदर अशा धबधब्याच्या जवळ. तुझं नाव काय बाळा? राज भगवान डवळे. डवळे कुठलं गाव? सुतारपेडा.